नमस्कार, चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी रात्रभरासाठी भिजत ठेवलेला साबुदाणा आहे. जसं नेहमी आपण खिचडीसाठी किंवा कशासाठी जसं साबुदाणाचं भिजवतो त्याच पद्धतीने भिजवून घेतलेला आहे. जास्तीचं पाणी वगैरे काही टाकलेलं नाही, गरम पाणी पण टाकलेलं नाही ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आलू आपण उकडून घेतलेला आहे, त्यावरची साल काढून घेतलेली आहे. आता छान आपल्याला ते मॅश करून बाजूला ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी साबुदाणा जो भिजवून घेतलेला आहे तो मिक्सरला काढून घेणार. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे. नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी दरदरीत आपण पूर्णपणे त्याला पेस्ट केलेली नाही, अगदी दरदरीत साबुदाणा फक्त तुकडे झाला पाहिजे इतकं आपण फिरवून घेतलेला आहे. ह्यामुळे आपण जे पदार्थ बनवत आहोत तो बिलकुल तुटत नाही आणि नेहमीपेक्षा परफेक्ट बनतो. जर तुमच्या चकल्या किंवा तुम्ही करत असाल तर तुटत असतील, तर तुम्ही ही पद्धत वापरून पहा. बिलकुल चकल्या तुटणार नाहीत आणि अगदी परफेक्ट चकल्या बनून तयार होतात. पूर्ण आपण साबुदाणा त्याच पद्धतीने मिक्सरला काढून घेतलेला आहे. नेहमी आपण अख्खा साबुदाणा असाच ठेवतो, पण आज आपण हा मिक्सरला काढलेला आहे. जे की ज्यांच्या चकल्या तुटतात किंवा घालते वेळेस परफेक्ट बनत नाहीत, मिक्स करते वेळेस पण व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळेच आपण ह्या ठिकाणी साबुदाणा भिजवून घेऊन आपण त्याला मिक्सरला काढून घेतलेला आहे. आलू व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे, मध्ये कुठल्या वगैरे गाठी ठेवलेल्या नाहीत. अगदी छान आपण हाताने मॅश केलेला आहे. आलू जर छान उकडला तर हाताने छान व्यवस्थित मॅश होतो. जर आलू जर थोडासा कच्चा राहिला, 90% जर तो शिजला, तर त्याला आपल्याला खिसणीच्या सहाय्याने आपल्याला खिसून घ्यावं लागतं. अगदी छान मॅश झालेला आहे. दोन्ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे. आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त लाल तिखट टाकू शकतो, किंवा ह्या ठिकाणी हिरवी मिरचीची पेस्ट वापरलं तरी चालते. रंग येण्यासाठी मी लाल तिखट वापरलेलं आहे. जिरे टाकून घेतलेले आहेत 1 चमचा. सेंधी लोण टाकून घ्यायचे. उपवासासाठी बनवत असाल तर तुम्ही हिरवी मिरची आणि सेंधी लोण मीठ टाका. जर नेहमी खाण्यासाठी बनवत असाल तर ह्या ठिकाणी लाल तिखट मीठ टाकलं तरी चालते. अगदी कुरकुरीत खुसखुशीत ह्या चकल्या बनून तयार होतात. सहज फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर चकल्या ह्या परफेक्ट बनतात. करतेवेळेस बिलकुल ह्या चकल्या तुटत नाहीत. अगदी जशा हव्या मोठ्या छोट्या आकारामध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो, इतकी सोपी पद्धत आहे. आता व्यवस्थित आपण पूर्ण आता साबुदाणा आलू मिक्स व्हायला पाहिजे. लाल तिखट आपण जे टाकून घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण चमच्याच्या सहाय्याने थोडं मिक्स करून घेतलं की नंतर आपण हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत. जसं नेहमी आपण मिक्स करून घेतो त्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्यवस्थित आपला आता मिक्स हो झालेला आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण लाल तिखट आपला हा साबुदाणा आणि आलू मिक्स व्हायला पाहिजे. ह्या पद्धतीने मी थोडेसे असे रोल बनवून ठेवणार आहे. जेव्हा आपण शेवगामध्ये घालतो तेव्हा ते व्यवस्थित आपल्याला घालता येतील, हात पण भरणार नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी मी एक गोल प्लेट आहे ती घेतली आहे. चकलीची घेतलेली नाही. चकलीची तर आपण नेहमीच घेतो, काटेरी चकल्या आपण नेहमीच बनवतो. ह्या ठिकाणी मी गोल आकाराची प्लेट घेतलेली आहे. अगदी परफेक्ट आपल्या ह्या चकल्या बनत आहेत. पाहू शकता बिलकुल त्या तुटत नाहीत. हवी तशी आपण चकली बनवू शकतो छोट्या मोठ्या आकारामध्ये. अगदी घरात जरी आपण हे उपज बनवून घेतल्या 2 तासासाठी फॅनखाली जरी ठेवल्या तर नंतर आपण ह्या उतरून उन्हाला पण ठेवू शकतो. अगदी सावलीला बसून ह्या चकल्या आपण बनवू शकतो. वर्षभराच्या चकल्या बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणीही बनवू शकते. पाहताच तुम्हाला दिसत असेल की चकल्या ह्या कशा बनत आहेत. बिलकुल चकली ही तुटत नाही. हवी तितकी मोठी साईजमध्ये आपण ही चकली बनवू शकतो. अगोदर पण मी असे वाळवण्याचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही त्यावरती जाऊन पाहू शकता. तुम्हाला कुठले जर व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्की जाऊन ट्राय करून पहा. वाळवणीचे पदार्थ कमी मेहनतीमध्ये झटपट कसं बनवता येईल हे दाखवलेले आहेत. पापड आहेत, आलू पापड आहेत, साबुदाणा पापड आहेत. तुम्हाला तर कुठली रेसिपी पाहायची असेल तर प्लीज चॅनलवरती जाऊन पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा. अगदी चकल्या आपल्या छान बनवून तयार झाल्यात. इतक्या चकल्या ह्या बनवून झालेल्या आहेत, अगदी फटाफट न वेळ घालता खूप फास्ट ह्या चकल्या बनवून तयार झाल्यात. अगदी अर्ध्या तासामध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो, अगदी फास्ट, बिलकुल तुटत नाहीत. वर्षभरासाठी आपण ही चकल्या स्टोअर करून ठेवू शकतो. 1 दिवसाकरता आता आपल्याला ह्या कडकडीत उन्हाला वाळू द्यायचं आहे. वाळल्यानंतर आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण मिक्सरला काढल्यामुळं ही वेगळ्या प्रकारची चकली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. सर्व चकल्या मी आता अशाच बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला व्यवस्थित वाळून गेलेल्या आहेत चकल्या. आपण काढून घेतलेल्या आहेत, छान वाळलेल्या आहेत, रंग पण खूप छान आलेला आहे. अगदी तुटल्यासुद्धा नाही आहेत, अगदी मस्त अख्ख्या ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण गॅसवरती आता कढई ठेवणार आहोत. त्यामध्ये आपला तेल गरम करून कडकडीत आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत.
अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपली ही चकली बनून तयार झालेली आहे। अगदी सर्व चकल्या मी तळून पाहत आहे आता। अगदी कमी तेलामध्ये पटकन चकल्या तळून खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली बनून तयार झाली। वर्षभर आपण ह्या चकली पाहताच लक्षात येत आहे की चकली ही किती खुसखुशीत आणि कुरकुरीत बनली आहे। अगदी साबुदाणासुद्धा मधला अख्खा साबुदाणा तुकडे झाल्यासुद्धा दिसत आहे, इतके छान फुललेला आहे। मस्त आपल्या ह्या चकल्यावरून तयार झालेल्या आहेत। उपवास स्पेशल चकलीवरून कुरकुरीत अगदी खुसखुशीत हात लावताच मोडतात इतक्या कुरकुरीत ह्या चकल्यावरून तयार झाल्या। तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।